हेलो शेतकरी बंधूंनो, मी दामोदर विठ्ठल माडी, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या गावाचा शेतकरी आहे। तरी दादा लाड यांच्या माहितीप्रमाणे कपाशीमध्ये फळफांदी कोणती आणि गळफांदी कोणती, मी फळफांदी आणि गळफांदी छाटणी माझी कपाशीची चालू आहे। तर झाडाला कापूसला जे फळफांदी असतात ती कशी ओळखायची, ही जी आहे बुंद्यापासून जी फाटा करणारी फांदी ती ही गड फांदी असते। ही गड फांदी झाडाच्या बुंद्यापासून तर वरच्या झाडाच्या टोकापर्यंत जेवढा वाढण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे ही फांदी जर आपण कट नाही केली तर आपली ही जी फळफांदी असते, ही फळफांदी प्रत्येक पानाला बोंड असतं, तर या फांदीमुळे ह्या ज्या 6 बोंड लागतात, 7 बोंड लागतात, याच्यामुळे हे लागून पडून जातात, गळून जातात। तर ही जर कट केली तर ह्या बोंडाची संख्या 15 ते 14 पर्यंत होते। परंतु जर ही नाही कट केली तर हे बोंड जे हे फक्त 5 ग्रॅमचं राहील, आणि जर ही कट करून दिली तर हे 9 ग्रॅमचं बोंड होईल। एवढा फरक आपल्या कापूसमध्ये पडतो, वजनात फरक पडतो। तर ह्या फळफांद्या कोणत्या त्या ओळखायच्या असल्या तर ह्या अशा बारीक जी आगरी पुढे चालते हिला गड फांदी, आणि तिच्यावरती जी होती ही फळफांदी असते। या फळफांदीला प्रत्येक पालाला बोंड लागतं, जिथं पाला फुटला तिथे बोंड, जिथं पाला तिथे बोंड। तर ही गड फांदी काढल्यानंतर या बोंडाचं वजन 9 ग्रॅमपर्यंत होऊ शकतं, आणि जर नाही काढली तर 5 ग्रॅमचं वजन राहतं, आपला शेतकऱ्याचा माल कमी निघत असतो। म्हणून गड फांदी आणि फळफांदी ही ओळखायची पद्धत ही आहे। तर या झाडाला बघा, या झाडाला ही गड फांदी आहे, ही गड फांदी आहे, आणि ही फळफांदी म्हणतात हिला। ही वाढत नाही, हिला फक्त फळच लागत असतं। या अशा गडफांद्या जर काढल्या तर आपल्या कपाशीची बोंडांची संख्या वाढते, वजन वाढतं, आणि त्यापर नंतर जो कापूस आहे याची उंची जास्त न जाऊ देता याचा शेंडा देखील असा कट करायचा। पण आता कट करू नका, अजून कापूस लहान आहे, कापूस जेव्हा मोठा होईल तेव्हा आगरी कट करायची आहे। पण आता खाली फक्त गडफांद्या काढा। ही नम्र विनंती। जय जवान, जय किसान।